सुरुवात करूया देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांनी. दिल्लीमध्ये राजकीय पेस आता वाढतच चाललंय. आम आदमी पार्टीनं आम्ही सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप काँग्रेसचा पर्याय स्वीकारणार नाही, त्यांची मदत घेणार नाही असं वक्तव्य केलंय. पुन्हा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी तयार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दिल्लीमध्ये भाजपकडे 31, आम आदमी पार्टीकडे 28, काँग्रेसकडे 8 तर इतरांकडे 3 जागा आहेत. आम आदमी पार्टी बरोबरच काल दिल्ली भाजपचे प्रभारी नितीन गडकरींनी भाजप सहज शक्य झालं तरच सरकार स्थापन करेल असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता दिल्लीत नेमकं कुणाचं सरकार येतं याबाबत उत्सुकता आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीनं काँग्रेसचा सफाया करत आपल्या पहिल्याच निवडणुकीत तब्बल 28 जागा मिळवल्या. भ्रष्टाचार विरोधातील आंदोलन, सुरक्षा व्यवस्था अशा सगळ्या मुद्द्यांवर थेट दिल्लीमध्ये सत्तेच्या जवळ आम आदमी पार्टी गेलं. अरविंद केजरीवाल या सगळ्यांमध्ये हिरो ठरले. यावरून महाराष्ट्रातही अशाच एका केजरीवालांसारख्या व्यक्तीची गरज आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. चार राज्यातल्या निवडणूक निकालानंतर शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्सनं पहिल्या सत्राची सुरुवात तब्बल 450 अंशांची उसळी घेत केली आहे. सेन्सेक्सनं 21,000 टप्पा पार केला तर निफ्टीनंही 150 अंशांनी उसळी घेत जोरदार सुरुवात केली. निफ्टी 6,400 अंशांच्या टप्प्यात पोहोचला. गेल्या 5 वर्षातली निफ्टीची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं सपाटून मार खाल्ल्यावर आता मिझोरममध्ये त्यांना दिलासा मिळणार हे नक्की आहे. मिझोराममध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर आहे तर MNF 1 जागेवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री लाल तन्हावाला 2 जागांवर आघाडीत आहेत. ते सलग 5व्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील अशी शक्यता आहे. 40 जागांसाठी ही मतमोजणी होते. दिल्लीत काँग्रेसची 15 वर्षांची राजवट संपुष्टात आली आहे. अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीच्या झाडूनं काँग्रेसचा सुपडा साफ केलाय. दिल्लीत अनपेक्षित निकाल लागले आहेत. भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नसतं तरी 32 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आलाय. तर आम आदमी पार्टीला मोठं यश मिळालं असून त्यांचे 28 आमदार निवडून आलेले आहेत. पहिल्याच निवडणुकीत आप पक्षाला मोठं यश मिळालंय तर काँग्रेसला केवळ 8 जागा दिल्लीत जिंकता आल्या. अरविंद केजरीवाल यांनी जबरदस्त करिश्मा दाखवत दिल्लीतून काँग्रेसचा पुढचा सफाया केला. अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा तब्बल 25,864 मतांनी पराभव केला. त्यानंतर केजरीवाल यांनी हा माझा नाही तर दिल्लीकरांचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. जनलोकपाल बनत नाही तोवर उपोषण करण्याची घोषणा अण्णा हजारे यांनी केली आहे. उद्यापासून ते जनलोकपालसाठी उपोषण सुरू करतात. जनलोकपालच्या मुद्द्यावर सरकारनं विश्वासघात केल्याची टीका अण्णा हजारे यांनी केली आहे. तर भ्रष्टाचार संपवण्याची सरकारची इच्छाच नसल्याचा आरोप अण्णांनी केलाय. जनलोकपाल आणला नाही म्हणून काँग्रेसचा 4 राज्यात दारुण पराभव झाल्याचा दावा देखील अण्णांनी केलाय. विधानसभा निवडणुकांच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया आली आहे. आपच्या विजयावर त्यांनी उपरोधिक टोला लगावलाय. अलीकडच्या काळात झोळ्या घेऊन मोफत सल्ला देणाऱ्यांचा वर्ग तयार झाल्याचं पवारांनी म्हटलंय. दिल्ली बलात्कारासारख्या घटनेनंतर तरुण अस्वस्थ होता, साऱ्यांचा त्यांना पाठिंबा मिळाला. झाडूला एक संधी द्यायला हवी असं आपल्या निवासस्थानातले कर्मचारी बोलत होते असं सांगत त्यांनी आपच्या लोकप्रियतेचं कौतुक केलं. मात्र याचवेळी त्यांनी आपला उपरोधिक टोला लगावलाय. जनतेमधल्या असंतोषाचा फायदा आम आदमी पक्षाला झाला अशी कबुली काँग्रेसचे नेते जनार्दन द्विवेदी यांनी दिली आहे. मात्र ही लोकसभेची सेमीफायनल नाही. विधानसभा निवडणुकांचे आणि लोकसभेचे मुद्दे वेगळे असतात. त्यामुळे या लढतींना सेमीफायनल सहज पाठिंबा मिळाला तरच सरकार स्थापन करू, नाहीतर विरोधी बाकांवर बसणं पसंत करू असं भाजपचे दिल्ली प्रभारी नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय. दिल्ली विधानसभेसाठी त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपनं सर्वाधिक म्हणजे 32 जागांपर्यंत मजल मारली असली तरी त्यांना स्पष्ट बहुमतासाठी 4 जागा कमी पडत आहेत. मध्य प्रदेशच्या जनतेनं तिसऱ्यांदा मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हातात सत्ता दिली आहे. मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे भाजपच्या अनपेक्षितरित्या 17 जागा वाढल्या आहेत तर काँग्रेसला गेल्या वेळच्या जागाही कायम राखता आलेल्या नाहीत. मध्य प्रदेशमध्ये भाजपनं 165 जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसचा पूर्ण सफाया झालाय. काँग्रेसला केवळ 230 जागांपैकी 58 जागेवर विजय मिळवित आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा मध्य प्रदेशात शिवराज अवतरलाय.
मध्य प्रदेश मध्ये भाजपनं विजयाची हॅट्रिक केली आहे, हा मध्य प्रदेशच्या जनतेचा विजय आहे, आम्ही विकासासाठी काम केलं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं आम्हाला मार्गदर्शन केलं हे सांगायलाही चौहान विसरले नाही. राजस्थान विधानसभा निवडणुकीत अपेक्षेनुसार भाजपनं सत्ता काबीज केली आहे. राजस्थानमध्ये भाजपनं 162 जागा जिंकून घवघवीत यश संपादन केलं आहे, तर काँग्रेसचा धुव्वा उडाला असून त्यांना केवळ 21 जागा जिंकण्यात यश आलेलं आहे. मात्र यावेळेचं यश हे भाजपसाठी 2003 यशापेक्षाही दैदिप्यमान असंच आहे. गेल्या वेळेच्या तुलनेत भाजपनं जवळजवळ दुप्पट जागा जिंकल्यात, तर काँग्रेसला गेल्या वेळेच्या तुलनेत निम्म्या जागाही राखता आलेल्या नाहीत. राजस्थानच्या जनतेनं अशोक राज संपुष्टात आणून महाराणीच्या हातात सत्ता दिली आहे. राजस्थानमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारत काँग्रेसकडून सत्ता हस्तगत केली आहे. वसुंधरा राजे यांनी विजयाचं श्रेय मोदी यांनाही दिलंय. राजस्थानमधून वसुंधरा राजे मोठ्या मतांनी विजयी झाले आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणून धरलेल्या छत्तीसगडमध्ये अखेर भाजपची सत्ता आली आहे. छत्तीसगडमध्ये भाजपनं 49 जागा जिंकून सत्ता मिळवली आहे, तर काँग्रेसला 39 जागा जिंकण्यात यश आलेलं आहे. मुख्यमंत्री रमण सिंग यांनी सत्तेची हॅट्रिक केली आहे. गेल्या 2 विधानसभा निवडणुकांपासून भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेल्या बस्तरनं यावेळी मात्र भाजपची साथ सोडली आहे. रमण सिंग यांनी राजनांदगावमधून त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या काँग्रेस उमेदवार अलका मुदलियार यांचा पराभव केला आहे. रमण सिंग यांनी अलका मुदलियार यांचा 35,866 मतांनी पराभव केला आहे. रमण सिंग यांना 86,797 मतं मिळाली, तर अलका मुदलियार यांना 50,931 मतं मिळाली. विधानसभा निवडणुकीतला पराभव मान्य करत पक्षाला आत्मचिंतनाची गरज असल्याचं मत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर निवडणुकीत महागाईचा मुद्दा प्रामुख्यानं पक्षाच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक अंदाज सोनियांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची घोषणा करण्यात अजून वेळ असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मध्य प्रदेश राजस्थान आणि दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर राष्ट्रवादीनं काँग्रेसला टोला लगावलाय. काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते तारिक अन्वर यांनी दिलाय. निवडणुकांमधून धडा घेत धोरणात्मक सुधारणा करण्याची काँग्रेसला गरज असल्याचं मतही तारिक अन्वर यांनी व्यक्त केलंय. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावलाय. रॅलीला गर्दी कमी होणं हा चांगला संकेत नसल्याचं अब्दुल्ला यांनी म्हटलंय. विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर भाजप नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी आता मिशन लोकसभा अशी घोषणा केली. राहुल गांधी जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला अशी टीका योगगुरू रामदेव बाबांनी केली आहे. काँग्रेसनं लोकशाहीचा खून केल्याची टीकाही त्यांनी केली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.